कोणकोणचे माझा बळी राजा उद्या जगाला अन्नाचा साठा पुरवणारा जगातील कोणीही उपाशी राहू नये म्हणून स्वतः उपास सोसणारा अंगावरती फाटके वस्त्र धारण करून जगाला वस्त्र देणारा एकच राजा तो शेतकरी राजा. पण हा शेतकरी राजा फक्त नवापूरचा राजा राहिलेला. दारिद्र्याचं साम्राज्य केवळ याच्या माथ्यावर याच्या दशी आला. परमेश्वराने फक्त कष्ट उपसण्यासाठी याचा जन्म दिला. कदाचित कदाचित हे असं बोललं तर भावग ठरणार नाही. यांना राब राब राबाव. कुणाचे चटके सहन करावेत. थंडी पावसामध्ये कुणकुणत उभ्या जगाला घास भरवण्यासाठी यानं वेदना सहन कराव्यात. या वेता शास्त्राला नाही समजल्या. राज्यकर्त्याने केवळ याचा फायदा उचलला. हा मेला काय तळफणला काय वेदनेनं कव्हर केला काय याच्या आयुष्याला. त्यांना काही लेन देन नाही. फक्त निवडणूक आल्या की भावनेच्या आधी जाऊन यांना आपलंस करून घ्यायचं. त्याची व्यथा आता मात्र आता यांच्या कानावर जाऊन आदरायलाच करू. जोपर्यंत आपला बुलंद आवाज या राज्यकर्त्यांच्या कानावरती जाऊन पडत नाही, त्याचं जगणं मुश्किल करून सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला आपला हक्क आणि आपला न्याय मिळणार नाहीये. खऱ्या अर्थानं धरतीची सेवा करणारा हा लेख. ही धरती अशी संतुलित राहावी ही कधी रुषित होऊ नये म्हणून तिची ही देवतेप्रमाण सेवा करणारा हा खरा तिचा लेख. तिचा पुत्र आज स्वतःच्या न्याय बाळगीसाठी रस्त्यावरती आलेला आहे आंदोलनाच्या माध्यमातून. मित्र हो, हे आपलं आंदोलन वाया जाणार नाहीये. त्या लेकरांची व्यथा शास्त्राच्या दरबारी पडेलच जातात. त्यांना ऐकून घ्यावंच लागले. काड्याच्या लेकरांची व्यथा सांगतो ऐका. काड्याच्या लेकरांची व्यथा सांगतो ऐका. लुटू नका रा माझ्या बापाला, लुटू नका माझ्या बापाला, हाय जगाचा पोशिंदा. लुटू नका रा माझ्या बापाला, हाय जगाचा सर्ग पाक फिरविता जी भाषेचा पंगा.
हरी निसर्ग पाठ फिरविता घेई पाशीचा पंधा कुटुंब कर महाबापाला हाय जगाचा पोशिंदा जगाचा पोशिंदा तू कोण काय पाय